नमस्कार, माझ्या टेलिव्हिजन बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की नक्की टेलिव्हिजन बंधू भगिनी काय प्रकार आहे. असं काय आहे ना, आपल्यावर जितके संस्कार आपले आईवडील करतात त्याहीपेक्षा जास्त संस्कार आजकाल टेलिव्हिजन आपल्यावर करतात. त्यामुळे जसं गुरु बनणं, नाव बनणं, तसे आपण टेलिव्हिजन बनतो. टेलिव्हिजनवर सिरियल्सचा प्रकार ना मला फार आवडतो, तुम्हाला पण आवडतो ना? आणि त्यात जर एखादी सिरियल भावना प्रधान असेल मग तर कमालच. अयो, हल्लीच मी तशी एक सिरियल पाहिली, भावना प्रधान, इमोशनल, अतिशय नाजूक आणि गुंतागुंतीचे नातेसंबंध असलेले. अहो, त्यातले नातेसंबंध इतके गुंतागुंतीचे होते की हॅलो मिस्टर गोजम गुंडे. तू इथे का आलीस? तुला माहितीये मी इथे का आले ते? म्हणजे तुला सांगायचं नाहीये तर मी असं कुठे म्हणते? मग कसं म्हणालीस? मला हवं तसं मी म्हणाले. राजेश्वरी. राजेश्वरी का 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 तू मला छळतेस? तुला ते चांगलंच माहिती. मला माहितीये चांगलं. तुला सांगायला हरकत नाही, आज सकाळी मला मोहनलाल भेटला होता. आता त्याचा काय उपयोग? मोहनलालच्या डोक्यात परवाच फॅन पडून त्याची स्मृती भ्रष्ट झालीये, भ्रष्ट झालीये. आता तो तुला माझ्याबद्दल काय सांगणार? किती मूर्ख बाई आहेस तू. तूच तूच किती किती मूर्ख आहेस. अगं, आज सकाळी त्याच्या डोक्यात फॅन पुन्हा पडला आणि त्याची स्मृती परत आली. ग परत आली. नक्कीच ब्रिजेशचं काम असणार हे. तोच तिथला फायरमॅन आहे ना? मिसेस अरोरांचा पाचवा प्रियकर. आणि मोहनलालने तुझ्या बाबतीतही मला सांगितलं. सोहनलालची अनवरस मुलगी आहेस. तुझ्या आईने आयुष्यभर त्याच्याकडनं पैसे उकळले, फक्त त्याला त्रास दिला, बाकी काही मिस्टर गोजम गुंडे, माझ्यावरची खाली उडवण्याआधी तुमच्या पायाखाली किती चिखल आहे तो पाहिलं का? श्वेतलाना ही तुझी पाचवी अनवरस मुलगी. खरंय खरंय, ते खरं आहे. तेच सांगण्यासाठी मी तुला इथे उठवलं होतं. सोहनलालची अनवरस मुलगी अनुष्का. चांगलीच. माझ्या आईच्या तिसऱ्या नवऱ्याच्या पाचव्या बायकोच्या त्याच्या बरोबरच तिचे सध्याचे संबंध आहे. हीच माझ्या आयुष्यात 4 दिवस आले. आमच्या दोघात प्रेम जमलं. 1.5व्या दिवशी ते फुललं, 1.25व्या दिवशी ते बहरलं आणि 1.75व्या दिवशी त्याला श्वेतलाना नावाचं मूल आलं. बस एवढंच बाकी, काहीही नाहीये. राजेश्वरी जा तू, पण माझी कधी आठवण आली तर ते यायला विसरू नकोस, कारण बाकीच्या बायकांपेक्षा मी तुझ्यावर खूप. राजेश्वर संबंध आहेत म्हणून येते मी. चा
काय मग कशी वाटली ही भावना प्रधान सिरियल? हिट आहे ना? फक्त काय काही गोष्टी मला कळलेल्या नाही आहेत, म्हणजे नेमकं यात काम करणाऱ्या लोकांची किती लग्न झालेली आहेत, त्यांनी खरी किती आणि खोटी, मग त्यांना औरस मुलं किती आहेत आणि अनावरस मुलं किती, आणि नक्की कोणाचं कोणाशी काय नातं आहे ना तेवढं मला कळलेलं नाही. बाकी सिरियल हिट आहे हो ना. आता तुम्हाला वाटेल की मी फक्त इमोशनल सिरियलच पाहते, तसं नाही आ, मला कॉमेडी पण आवडते. कॉमेडी म्हणजे इनो दी सिरियल आज माझे बॉस घरी जेवायला येणार आहेत. डॅडू बॉस? येस. आता बॉस डॅडी, तुमच्या बॉसचं लग्न झालंय? हो. मग त्यांना माझ्याशी दुसरं लग्न करायला सांगा. दिलू काका, जेवायला काय बनवणार? गाजर का भुर्ता, बैंगन का हलवा आणि करेले के पराठे. चालेल चालेल, हे खाल्ल्यावर माझे बॉस खुश होते. डॅडी, ते खाल्ल्यावर खुश होता? हो. पण माझं तर खाल्ल्यावर पोट भरत. हिच्या तोंडाला लगाम लावा रे कुणीतरी. लावा लावा लगाम लावा, कारण आई म्हणते आता मी गोडी झाले. डॅडी, बेडरूम मध्ये एक लगाम आहे, तो घेऊन येऊ. हा, पण लाल आहे ना, कारण म्हणतात ना पुरी कोणी लाल लगाम. हिच्या तोंडाला पट्टी लावा रे कुणीतरी. डॅडी, मग आपल्याला डॉक्टरला बोलवावं लागेल. काही पोरं माझ्या वाट्याला आली आहेत. तरी सांगत होतो घाई करू नका. चंद्रिके, ऐकलंस ना पोरं काय म्हणतायत ती? दीदी, आपली एक आई वरती पण आहे. तुम्ही केव्हा आला? मी कधीच आलोय, पण मला कोणी रंगात घुसूच देत नव्हतं. डिरेक्टरने सांगितलं मी आल्यानंतर एकाला कॅमेरा फील्डच्या बाहेर घालवा. रामू, फील्डच्या बाहेर वा. जी. डॅडी डॅडी डॅडी, बाजूला उभे रहा, बॉसच्या जवळ जाऊ नका, बॉसचे डोळे आले. माझे डोळे चांगले. डिरेक्टरने सांगितलंय एपिसोड संपत आले कॉमेडी वाढवायला सांगितलंय. आज जेवण काय बनवलंय? गाजर का भरता, बैंगन का हलवा आणि करेले के पराठे. हे जेवण मला फारच आवडतं. चला जेवायला चला. इथे येऊन खूपच आनंद झाला. काय कसा वाटला शो? शोचं नाव माहिती आहे ना, हसून हसून धमाल. मला काय वाटतं माहिती का मंडळी, या कॉमेडी सिरियल मध्ये काम करणारे जे खूप कलाकार आहेत ना, तिच्याने स्वतःच्याच वाक्यावर हसून इतके दमतात. मला वाटतं त्यांना उद्देशूनच हे टायटल ठेवलं असेल, हसून हसून धमाल. मी पण दमले. अयो म्हणजे तुम्ही टॉक शोज बघता का टेलिव्हिजनवर? काय चर्चा असते माहितीये त्याच्यामध्ये? मला खूपच आवडते ही चर्चा. नमस्कार मित्र, आपल्या या बचवत किचकीत खुच खुच पीच पीच या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला माहितीच आहे दर आठवड्याला आपण एक विषय घेतो आणि त्या विषयाबद्दल वचवत किचकीत करत बसतो. तर आपला आजचा आठवड्याचा विषय आहे योग्य की अयोग्य. आपल्या बरोबर आज आणि डॉक्टर विध्वंस. आहो विध्वंस विध्वंस. डॉक्टर अस्वस्थी अवस्थी अवस्थी, तुम्हाला घटस्फोटाविषयी काय वाटत? आता खरं बोलायचं झालं तर लग्न व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था पाहता घटस्फोटासारखी परिस्थिती निर्माण झाली तर प्रथम एका गोष्टी अतिशय चांगलं उत्तर दिलेलं आहे डॉक्टर अस्वस्थेंनी. एक मिनिट एक मिनिट, काय आपण आपली चर्चा पुढे नेऊया पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. अहो आता तर सुरुवात नाही झाली आणि लगेच ब्रेक. अहो जाहिराती महत्वाच्या, मग भेटूया ब्रेक नंतर. आपली चर्चा खूपच छान चालू आहे आणि आपल्या चर्चेला खूप छान वळण दिलंय डॉक्टर अस्वस्थींनी. तर आपण प्रश्न विचारूया आता विध्वंसाला. विध्वंस, एक मिनिट, तुम्हाला संधी देण्यात येईल, आधी आपण डॉक्टरांशी बोलूया. डॉक्टर विध्वंस, तुम्हाला काय वाटतं? मला असं म्हणायचं की मी डॉक्टर अवस्थी यांच्या मताशी तितकासा काही सहमत नाहीये. म्हणजे माझं म्हणणं असं की नवरा आणि बायको यांच्यामध्ये जर कुठल्या प्रकारची कुरबूर असेल, कुठल्या प्रकारचे मतभेद असतील किंवा त्यांच्यात भांडण असेल तर त्यांनी प्रथमतः एकमेकांनी एकमेकांशी चर्चा केली पाहिजे. आणि त्यात जर का अतिशय सुंदर उत्तर दिलेलं आहे डॉक्टरांनी. प्रेक्षकांना काही विचारायचं असेल तर? हा, मला काही बोलायचंय. मला काही, एक मिनिट एक मिनिट, तुम्हाला संधी देण्यात येईल, तुम्ही बोला. मी घटस्फोटीत आहे. घटस्फोट घेतल्यानंतर मला वेगवेगळे अनुभव यायला लागले.
समाजाचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय चांगला मुद्दा मांडलेला आहे आपल्या प्रेक्षक वर्गांनी. समाजाचा यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन. डॉक्टर तुम्हाला याविषयी काय वाटतं? सामाजिक दृष्टिकोन हा आपल्याकडे अभ्यासाचा अतिशय जुना विषय. एक मिनिट तुम्हाला संधी देण्यात येईल. हा डॉक्टर तुम्ही बोला. हा तर सामाजिक दृष्टिकोन बघता पाश्चात्य संस्कृतीमध्ये घटस्फोट हा अतिशय चांगला मुद्दा पुन्हा डॉक्टरांनी मांडलेला आहे पाश्चात्य संस्कृती बद्दल. डॉक्टर तुम्हाला काय बोलायचं? म्हणजे मला असं म्हणायचंय की आपल्या भारत सरकारने बनवलेला मॅरेज ऍक्ट आणि इंग्लंड अमेरिकेत बनवलेला मॅरेज ऍक्ट यांचा जर विचार करता. अतिशय चांगला मुद्दा मांडलेला आहे पुन्हा एकदा डॉक्टर. आहो पण मला बोलू द्या काहीतरी. किती सखोल चर्चा चालते या कार्यक्रमात ते पाहिलं ना, म्हणूनच मला हे कार्यक्रम खूप आवडतात. काय आहे की या टॉक शोज मुळे ना आपली बुद्धी निश्चितच तल्लख होते. कारण होतं काय की या कार्यक्रमात जवळजवळ सगळेच मुद्दे अर्धवट सोडले जातात ज्याच्यावर मग आपल्याला चर्चा करावी लागते. आता जसे टॉक शोज ना मंडळी तसं डिटेक्टिव्ह सिरीज. बाई कधी घडले? काय कुणी माणसाने काहीच पुरावा ठेवलेला नाही हो. काय काय चाललंय तुमचं? साहेब मी आतल्या खोलीत झोपलो होतो आणि हे साहेब बाहेर पेपर वाचत बसले होते. अचानक चिंकाळीची किंकाळी ऐकली मी आणि धावत आलो. बघतो तर साहेब फार गुंतागुंतीची केस आहे हो ही. हॅलो एव्हरीबॉडी, माय नेम इज राघव बम एक और पूज्य सात. सर एक और पूज्य सात काय? आपल्या चाळीचा नंबर आहे तो. राघवजी तुम्ही आलात बरं केलं. फार गुंतागुंतीची केस आहे, अहो पुरावाच सापडत नाहीये. तुम्ही प्रेताचे खिसे तपासले? हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. बेटर खिसे तपास. यस सर. राघवजी कोणी मारलं असेल माझ्या नवऱ्याला. अच्छा म्हणजे तुम्ही या प्रेताची बायको राईट? आय मीन यांची बायको राईट? तुम्ही कसं ओळखले? ते मी एपिसोडच्या शेवटी सांगेन. बरं यांचं पडावरून भांडण झालं होतं? नाही हो, तुझं नाव गडू राईट? ते मी एपिसोडच्या शेवटी सांगेन. साहेबांचं कोणाशी वाटत नव्हतं. सर खिशात काही नाहीये. काही नाही मग ते शूज चेक कर, सॉक्स चेक कर. माझ्या लक्षात त्याच आलं नव्हतं. बर मला सांगा हे घडलं त्यावेळी तुम्ही कुठे होता? मी माझ्या खोलीत झोपले होते. आणि गडू तू? मी सुद्धा माझ्याच खोलीत. आतमध्ये किती रूम आहे? दोन आहे. अच्छा म्हणजे तुम्ही तुमच्या रूम मध्ये झोपला होता आणि तू तुझ्या रूम मध्ये झोपला होतास राईट? सांगितलं ना एपिसोडच्या शेवटी सांगित म्हणून. सर शूज मध्ये सुद्धा काही नाहीये. अच्छा म्हणजे केस गुंतागुंतीची आहे. राघवजी ही केस म्हणजे तुमच्या कारकिर्दीला आव्हान आहे आणि मी नेहमीच आव्हान स्वीकारतो. माय नेम इज राघव, राघव बाम. एक आवर पूज्य सार. शट अप पीटर. थँक यू सर. मला थोडं ऑब्झर्वेशन करू दे. सर काही सापडलं? पीटर प्रेताच्या हातातली चिठ्ठी उचल. अरे हेही माझ्या लक्षात आलं नव्हतं. इन्स्पेक्टर साहेब केस सुटली. हा खून नसून ही आत्महत्या आहे. इथं लिहिलं ना हा माणूस चंदर, चंदर याचं नाव. चंदरचा आपल्या बायकोर आणि आपल्या नोकरावर अतिशय प्रेम होत. पण एक दिवस त्याला त्याचा संशय आला. पण ह्या चांगल्या लोकांवर संशय घेतल्याबद्दल त्याला पश्चाताप झाला आणि हे पुढे काय लिहिलंय? पापक्षालनासाठी त्याने सुरा मारून आपली शीर कापून घेतली. सर तुम्ही हे ठामपणे कसं काय सांगू शकता? अरे चिठ्ठीवर चंदरची सही आहे ना. तुम्हाला सांगते टीव्हीवर ना आणखी असे काही कार्यक्रम आहेत की जे चालू असले ना की मी टेलिव्हिजन समोरून हलूच शकत नाही. त्यात एक कार्यक्रम असा असतो ज्याच्यामध्ये ना प्रश्न विचारले जातात, जे बुद्धीला चालना देणारे प्रश्न असतात माहितीये. आणि त्यावर ही मोठी मोठी बक्षीस. समजा तुम्ही ही स्पर्धा जिंकली तर त्या सगळ्या पैशाचं तुम्ही काय करणार? खरं सांगू का, माझा असा विचार आहे की ऐश्वर रायला घेऊन
फॉरेनला जायचं. क्या बात आहे, हा अतिशय सुंदर विचार आहे. फक्त मला तुम्हाला असं सांगायचंय की सकाळी उठल्यावर कधी कधी आपला चेहरा आरशात बघत चला. नाही, मी आता तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो. तर आता पुढचा प्रश्न आहे, हा ताजमहाल ही वास्तू कुठे आहे? तुमच्याकडे पर्याय आहेत, ए भारत, बी आग्रा, सी आशिया खंड अँड डी विश्व. नेट विचार करून उत्तर द्या. आग्रा. नक्की आग्रा. ओहो, तुम्ही जर उत्तर दिलं असतं भारत तर ते बरोबर होत. समजा तुम्ही उत्तर दिलं असतं आशिया खंड तर ते देखील बरोबर होत. आणि जर तुम्ही उत्तर दिलं असतं विश्व तर ते देखील बरोबर होत. पण तुम्ही उत्तर दिलं आग्रा आग्रा आणि ते उत्तर सुद्धा बरोबर आहे. आंधळी सांगितलं जिंका आकाश पाडल 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 मध्ये अतिशय सुरेख उत्तर दिलेलं आहे. तुम्ही आजपासून ताजमहाल तुमचा. हे घ्या ताजमहालचे पेपर, त्याच्यावर मी सही केलेलीच आहे. थँक्यू थँक्यू. या पुढचा महत्वाचा प्रश्न, पण या प्रश्नाचं जर तुम्ही चुकीचं उत्तर दिलं तर तुमची अवस्था अशी होणार आहे, ए दे दे बाबा अल्लाह के नाम पे एक पैसा. नको नको. नाही, आणि समजा जर तुम्ही जिंकला तर तुम्हाला एवढे पैसे मिळणार आहे की जे तुमच्या सात पिढ्यांनी बघितलेले नसतील. तर जिंका आकाश पाडून 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 मध्ये महत्वाचा प्रश्न, माणसाच्या हाताला आणि पायाला एकूण किती बोट असतात? तुमच्यामुळे पर्याय ए 19, बी 20, सी 21 आणि डी 35. नेट विचार करा. माणसाच्या हाताला आणि पायाला बोट किती? हे बघा, अजून तुमच्याकडे तुमचा एक मित्र बाकी आहे, तुम्ही त्याचा आधार घेऊ शकता. मी घेतला आधार. ठीक आहे, मग ताबडतोब तुम्ही स्टुडिओ बाहेर धावत जा आणि तुम्हाला जो कोणी पहिला माणूस भेटेल त्याला तुम्ही या प्रश्नाचं उत्तर विचारा. त्यासाठी तुम्हाला देण्यात येत आहे 10 सेकंद आणि तुमचा वेळ सुरू होत आहे आतापासून. कमान जोर आकाश पाडून पाडून पाडून. तर मंडई, गेलेला स्पर्धक फक्त 10 सेकंदात परत येणार आहे आणि त्याची वेळ आता बहुतेक संपत आलेली आहे. 5, 4, 3, 2, 1. शून्य. काय काय भेटला तुम्हाला उत्तर देणारा? हो हो, मी बाहेर गेलो एक स्पॉट बॉय उभा होता, त्याला विचारलं तर तो म्हणाला 21. अच्छा, म्हणजे तुमचं उत्तर 21 बरोबर? 21 हो 21. नाही नाही, मी कन्फ्युज. नीट विचार करा, तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. नीट विचार करा, पाहिजे तर उलटी बोलतो मोजा, म्हणजे ठोकताळा करायला बरं. थँक्यू थँक्यू थँक्यू. 5, 6, 1, 10, 9, 8, 7, 7, 7, 7, 8, 9, 10, 11, 12. बावीस पर्याय नाहीये. मग मी परत मोजतो. हरकत नाही, उद्या तुम्ही ह्याच वेळी जिंका आकाश पाडून मध्ये येऊ शकता आणि तुम्हाला विचार करायला भरपूर वेळ आहे. नीट विचार करा, कारण मागच्या वेळी आमच्याकडे एक स्पर्धक आला होता, त्याला आम्ही प्रश्न विचारला होता की माणसाला डोळे किती असतात. उत्तर देता देता त्याला वेळ लागला. म्हणजे तुमची अवस्था तशी होऊ नये म्हणून तुम्ही नीट विचार करू द्या. तर मंडळी, आपण लवकरच भेटूया जिंका आकाश पाडून मध्ये. पाहिलं काय थरारक खेळ होता ना. अहो, दुसऱ्या दिवशी मी हा कार्यक्रम पाहिला तेव्हा मला कळलं की त्या माणसाला स्वतःच्या हातून इतके पैसे जातील की काय या विचारानेच हार्ट अटॅक आला. छे 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 छे, किती अस्वस्थ वाटलं माहितीये मला. मक्की नाही मंडळी, मी विचार केला की मनाला थोडी शांतता लाभावी म्हणून एखादी धार्मिक सिरियल पाहावी. वीरदत्ता, असे हिम्मत ये पुढे. अरे मी काय घाबरतो का ब्रह्मदत्ता? अरे माझ्या मागे क्षात्र तेज आहे. अरे माझ्या पाठीशी सर्व जलदेवता आहे. अरे माझ्या पाठीची सर्व आकाश देवता आहे. माझ्या पाठीशी सर्व भूदेवता आहे. माझ्या पाठीची सर्व पाताळ देवता आहे. आता मी अख्खं वाक्य बोलू शकत नाही. नाग देवता, गरुड देवता, वरुण देवता, अग्नि देवता, असेल हिम्मत अमुक देवता, अमुक देवता. तर हो युद्धाला तयार. मी हो तयार. तू कोण? मी तुमचा बाप. हो ब्रह्मदत्ता, तुझा जन्म माझ्या केसातून झाला आहे. आणि वीरदत्ता, तुझा जन्म माझ्या पायाच्या नखातून झाला आहे. हे तुम्हाला ही सांगता येत नव्हतं का? तुम्ही भांडत बसला त्याला मी काय करणार. तुम्ही दोघ भाऊ आहात. बंधू दादा.